आपण आता पार्शियल फ्रॅक्शन हा चॅप्टर एका निमच्या कॉलेजचा झालेला आहे, तरी त्यांनीही डबल रिपीट केली तरी चालते, आणि इकडच्याही विद्यार्थ्यांसाठी हा 10 मार्काचा चॅप्टर आपण टाकणार आहे. प्रत्येक चॅप्टर 10 मार्का, 3 व्हिडिओ टाकले की 3 व्हिडिओ असतील, तयार करायचं काय अडचण येणार नाही. आता हे काय करायचं असतं, ह्याचं पार्शियल फ्रॅक्शन कसं करायचं, 1, 2, 3 खाली किती एलिमेंट आहेत ते बघायचे. खाली जेवढे एलिमेंट आहेत, खाली किती एलिमेंट आहेत, 1, 2, 3 आहेत. 3 असतील तर आपण इथं ए घ्यायचा, नंतर बी घ्यायचा आणि सी घ्यायचा, आणि प्रत्येकाच्या खाली x वजा 1, x + 1, x - 2 असे दोन घ्यायचे. घेतल्यानंतर काय करायचं, हा 2x खाली काय घेणार, x - 1, x + 1, x - 2 हे तसंच लिहिलं. आता इकडे डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय करायचं, ए च्या खालचं सोडून राहिलेल्या दोघांनी ए ला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे चेक समान काय बघा, x + 1 आणि x - 2 न मल्टिप्लाय केलं का बघा, प्लस बी ला बी च्या खालचं सोडून बाकीच्या दोघांनी मल्टिप्लाय करायचं, म्हणजे कोणी, x - 1, x - 2 आणि सी ला सी च्या खालचं सोडून बाकीच्या दोघांनी मल्टिप्लाय करायचं, आणि खाली सगळ्यांना एकच छेद द्यायचा, x - 1, x + 1, x - 2 आणि हा छेद याला डिनॉमिनेटर केला. गेला का बघा, लक्षात आलं का बघा व्यवस्थित, काही करायचं नाही, तमान दिला व्यवस्थित समजून घ्यायचं. आता काय करायचं बघा, हिथं व्यवस्थित समजून घ्या, हिथं बघा दोघांचं काय करायचं बघा, त्यांना पहिलं ह्याच्या खाली कोण किंमत दिसते बघायची, x - 1 x - 1 = 0, सो x = 1, x + 1 = 0, सो x - -1 ह्याच्या खाली, आणि इथं किती, x - 2 = 0, सो x = 2. या तिन्ही किमती ह्याच्यात टाकत जायचं, पहिले इथं किंमत टाका 1, तर 2 × 1 टाकलं का बघा, हिथं ए 1 + 1, 1 - 2. आता इथं टाकल्या काय, 1 - 1 = 0, 1 - 1 = 0 होते, म्हणजे टाकायची गरज नाही. मग हे सगळ्याचं 2 1 = 2, इथं ए इथं किती, 2 - 1 = 2 - 2 a, सो a = 2/-2, सो a = -1, किती आलं बघा, a - 1. आता बी काय करायचं बघा, आता इथं व्यवस्थित समजून घ्या, ज्याला समजत नाही मी जास्त विचार, काय करायचं इथं, कसं करायचं, काय प्रॉब्लेम आहे, x - 1 टाकायचं, 2 - 1 टाकला का बघा, 2 - 1 = आता इथं टाकलं -1 + 1 = म्हणजे फक्त बीत -1 - 1 - 1 - 2 इथं पण 1 - 1 ते येणार, म्हणजे इथं येणार -2 बी इथं किती, -2 - 3 चिन्ह साठी असते की बेरीज करायची. आता बघा इथं वजा वजा खाली झाली, म्हणजे वजा 2 बी इथं 3 × 6 वजा 1 b = -2/6, सो b = -1/3. आता सी सी करायचं आपल्याला, इथे त्यांना वजा 2 टाका, 2 टाकलं इथं टाकलं का बघा, इथे किती, 2 - 2 = 0, 2 - 2 = 0, सी किती, 2 - 1 = 2 1 2 + 1 आलं का बघा, 2 × 2 = 4 सी इथे किती, 1 आणि इथं 3, सो c = 4/3. ए बी सी च्या आलेल्या किमती ह्या सर्व किमती आपण एका ह्याच्या असा टाकायच्या आणि त्या सर्व सोडवायच्या. काय करायचं ह्या टाकायच्या, काय नसतं तर बघा, 2x / x - 1 x + 1 x - 2 a, a किती आहे बघा, -1 / किती, x - 1 प्लस बी किती आहे बघा, -1/3 आलं का बघा, -1/3 आणि x + 1 आणि सी सी किती आहे बघा, 4/3 x - 2 हा एक भाग झाला तुमचा, हा व्यवस्थित समजून घ्या, ज्याला समजत नाही त्याने बिंदास्त विचारा. हे झालं पहिला प्रश्न, ह्यो प्रश्न व्यवस्थित करायचा, 5 मार्काला असलेले फक्त आकडे बदलते, इथं इथले आकडे बदलून टाकले जाते, व्यवस्थित लक्ष द्यायचं, व्यवस्थित करायचं, परफेक्ट करायचं गणित. आता दुसरा भाग आहे काय करायचं, x² - 1 x² - 2
square is equal to t. Put. तात कुछ बताया जाए, तो t है ना, इतना क्या है ना, t minus one, t minus two, t minus three is equal to a. आता इतना कितने element है बगा, a दोनों हैं, a गेटा, b गेटा, अन्य c गेटा. काय है ना, t minus one, t minus two, t minus three. ये बड़े कितने हैं इतना काय करा जाए, छः समान का, t खालचं तसंच t minus 1 t minus 2 t minus 3 आता इथं काय करायचं बघा a a च्या खालचं सोडून राहिलेल्या दोघांच्या डिनोमिनेटरला मल्टिप्लाई करायचं t minus 2 t minus 3 b ला b च्या खालचं सोडून बाकीच्या दोघांना t minus 1 आणि t minus 3 आणि c ला c च्या खालचं सोडून t minus 1 आणि t minus 2 divided by t minus 1 t minus 2 t minus 3 याला हे कर मग आता याचा आपण काय करायचं तीन भागात रूपांतर करायचं म्हणजे तीन उत्तर काढायचे a b c बघ t is equal to 1 ह्याच्यावर दुसरा t is equal to 2 आणि तिसरा t is equal to 3 1 2 3 या तीन किती येते इथे काय बघा मग आता टी ची किंमत इथं 1 टाकले 1 टाकले ए इथं काढणार ए च्या जागी 1 2 1 3 बाकीच्या ठिकाणी 1 1 1 1 0 म्हणजे काय ए minus 1 minus 2 ए 2 सो ए इज इक्वल टू 1 अपॉन आलं का बघा आता 2 टाकायचे 2 टाकल्यानंतर किती येतो ए मध्ये 2 वजा 2 0 म्हणजे 2 घ्यायची नाही 2 वजा 1 2 वजा 3 म्हणजे काय 2 1 वजा 1 2 वजा 1 सो b बरोबर माइनस 2 आलं का बघा आता c किती टाकायचे 3 3 टाकले 3 बघा 3 इथं 3 वजा 3 3 वजा 3 0 म्हणजे इथं c व 3 वजा 1 आणि 3 वजा 2 2 1 3 4 c आला का a b c या तिन्ही किमती काय आहेत ते किती टाटा आहे म्हणजे उत्तर किती आहे काय आहे x स्क्वेअर या हाय असा टेबलचा तयार करायचा आणि त्यात सगळ्या किमती टाकायचा x स्क्वेअर minus 1 x स्क्वेअर minus 2 x स्क्वेअर minus 3 a ची किंमत आता इथे हेच ह्याच्या जागा x t च्या जागा x स्क्वेअर टाकला आता a ची किंमत किती आहे a ची किंमत हा t ची किंमत किती आहे बघा x स्क्वेअर minus 1 b ची किंमत किती आहे minus 2 x स्क्वेअर minus 2 c ची किंमत 3 by 2 x स्क्वेअर minus 3 हे झालं काय समजून घ्या व्यवस्थित समजले का बघा समजलं असेल तर विचार हे गणित क्लियर झालं आता पुढचं काय उसो आता पुढच्या गणितात काय करायचं लक्षात x सपोज काय घेतलं x इथं x x minus 2 चा क्यूब x x minus 2 चा क्यूब असे घेतलं आणि इथं इथं 2x minus 1 ठीक बघा जरा अवघड असेल काय करायचं 2x minus 1 इथे घेतला इथं x घेतला इथं x minus 2 चा क्यूब आहे काय का गणित बघा हे या गणितात आपल्याला खाली किती पद दिसतात 4 1 2 3 4 a लिहायचा b लिहायचा c लिहायचा d चार पद आहेत म्हणून चार पहिला x आहे तो x लिहायचा आता इथं तीन पद आहेत मग कसे लिहायचं x minus 2 पहिल्याचा एक वाला x minus 2 चा दुसरा x minus 2 चा तिसरा असे काढायचे लिहिले का बघा आता 2x minus 1 तसंच लिहिलं का 2x minus 1 आणि खालचं तसंच लिहा बघा बघा x x minus 2 चा क्यूब a ला a च्या खाली आहे ते इथे आहे अनुकोन नाही केलंय हे इथं नाही ते नाही बघा D ला कोण नाहीये
हा x पण नाही आणि इथली तीन पदातलं एक पद आहे दोन पद नाहीत c ला x तर नाही आणि फक्त एक पद नाही म्हणजे तीन आहे आपल्याकडे तो बघा आणि d ला फक्त x नाही आपण x x minus 2 x minus 2 ब्रैकेट साठी ह्याला आहे जाणार आता काय करायचं लक्ष द्या असं म्हणत असतं की काय तर x बरोबर 0 पहिला पद x बरोबर 2 दुसरा पद हे आपल्याकडे दिलेले आहे त्याची उठा x बरोबर पहिला आणि दुसरा बघा 0 टाकले किती minus 1 जिथे 0 a इथे किती 0 minus 2 ब्रैकेट जाते बाकी जर इथे 0 होणार तर 0 होणार म्हणजे काय minus 2 इथं 8 a minus 8 so a बरोबर minus 2 upon minus 8 so 1 by 4 a आहे a किती आला 1 by 4 आता दोन ही किंमत टाकायची कुठे टाकायची सगळ्या लिहितात किती 2 2 टाकले म्हणजे किती आला 2 2 4 वजा 1 म्हणजे 3 2 2 4 वजा 1 म्हणजे 3 आता हे तर किती बघा हे 0 हे 0 हे 0 म्हणजे d आणि तो 2 म्हणजे d बरोबर 3 छेद 2 किती आले 3 छेद 2 आता कोणते करायचं a काढला d काढला आता काढायचं b आणि c b आणि c a काढला आणि b काढला d काढला आता बाकीच्या किमती काढताना काय करायचं तर बाकीच्या किमती काढताना आपल्या मनाच्या किमती 1 घेतला अजून कोणते घेता येईल तर वजा एक एक घेऊन अगोदर करू आणि मग बघू काय येते आणि नंतर वजा एक घेऊन बघू एक घेतल्यावर काय येतं एक एक घेतल्यावर टू मायनस वन वन एक वन मायनस टू ब्रॅकेट साखी ती वन वन मायनस टू ब्रॅकेट सा स्क्वेअर सी वन वन मायनस टू b 1 ह्याचे सोडवून काढ किती येईल 1 चा क्यूब मायनस 8 इथं a प्लस b इथं मायनस c प्लस c मग ह्याच्या दोघांचे हे दोन किती हटा बघू काय a इथं किती आहे किंमत a ची 1 बाय 4 b तसाच c तसाच d ची किंमत 3 बाय 4 त्याला चार ने सगळ्या मिळतात किती ना चार चार ना मिळते मग चार इथं वजा एक इथं चार ने इथं चार सी आणि इथं सहा बघ आता काय इथं इथे किती पाच बघा आता काय करायचं हे इकडे आणायचं वजा एक बरोबर चार वजा चार सी इक्वेशन नंबर वन आता दुसरं इक्वेशन काढताना काय करायचं तर x बरोबर आता वजा एक टाकू वजा एक वजा एक टाकल्यावर काय येतं वजा तीन बघा दोन वजा एक वजा एक ए वजा एक वजा दोन कंसाचा घन बी वजा एक मायनस टू स्क्वेअर c वजा एक मायनस टू आणि d मायनस वन ह्या सगळ्या गोष्टी किमती टाकायच्या किती लिहितं मायनस टू इथं थ्रीचा क्यूब 27 ए किती 27 ए मायनस 27 ए कारण मायनस मायनस प्लस होतं परंतु साईन मायनस आहे त्याचा क्यूब करायचा नंतर इथं थ्रीचा स्क्वेअर 9 ए मायनस 9 ए इथं मायनस थ्री आणि हा थ्री थ्री सी मायनस सी आता इथे किमती टाक ज्याच्या माहिती आहे त्याच्या टाकायची बाकी फेरा काय नाही याची किंमत वन बाय फोर नाईन बी सी आणि डीची किंमत थ्री बाय टू चार म्हणजे काय करूया चार ना मल्टीप्लाय केलं चालते करू आता ह्या दोघांचं वेगळं करू वजा दोन
वजा 27 चे 4 वजा 3 चे 2 म्हणजे याला 2 ने गुणले की 6 समान होते वजा 9 अधिक 3 सी म्हणजे किती होते 27 6 33 minus 33 upon 4 minus 9 plus 3 c ये ग्राम वजा 8 अधिक 33 6 बरोबर 9 b अधिक 3 c आता काय करायचं 33 मधून 8 किती राहिले 25 6 25 छेद 4 आता छेद समान करण्यासाठी काय केलं पाहिजे याला 4 ने गुणायचं आणि याला 3 ने गुणायचं 3 ने गुणले तर 3 आता याला 4 ने गुणायचं 4 ने गुणले वजा 25 वजा 27 36 सी अधिक 12 सी म्हणजे तर किती नंबर आहे 3 वजा 3 इथं बी इथं बी पाहिजे याला किती नंबर आहे 3 12 बी आणि 12 सी दोघांची ऍडिशन किती वजा 28 इथं हे याला गेलो इथं चिन्ह गेलं नाही म्हणजे इथं 4 वजा 2 म्हणजे बी बरोबर वजा 28 वजा 24 किती नंबर आहे 14 12 चार सत्ता 28 चार सत्ता 24 बी किती आला 7 6 4 ही किंमत ह्याच्यात टाक आणि सी ची किंमत 1 1 4 बी ची किंमत 7 6 6 वजा 4 सी इतर भाग लावला तरी चालेल 2 2 3 4 2 3 6 3 नमुने 3 वजा 3 साधने 14 14 3 42 इथं 3 12 सी 12 सी बरोबर 45 सी बरोबर 45 भागिले 12 3 3 1 3 3 नावाची 15 3 4 ए बी सी च्या आलेल्या किमती ह्यात टाकायच्या आणि जे उत्तर येते यांचे काय म्हणजे ए ची किंमत किती आली बघा 1 6 4 एक्स प्लस बी ची किंमत किती आली बघा बी ची किंमत बी ची किंमत 7 6 6 एक्स मायनस नंतर सी ची किंमत 15 6 4 एक्स मायनस 2 ब्रॅकेट असते आणि बी ची किंमत बी ची किंमत 3 6 2 एक्स मायनस 2 ब्रॅकेट साठी हे हे आणि हे पुन्हा लिहायचं खाली त्याला झालं आपलं डेरिव्हेशन कंप्लीट सगळं झालेलं आहे आता काय हे व्यवस्थित करा व्यवस्थित समजून घ्या हे सगळ्यांना